થિંગ હા, માનવ જનાવર આને ઇક્વિપમેન્ટ સુરક્ષેચા આત્મા આહે. આણી જર હા આત્મા તૂટલા ફૂટલા અસેલ તો સુરક્ષા બહુ મળી. પહા હા ફોટો તી કશી, એ બગા એ બગા એ બગા એ બગા હિ બહાર પહા પહા હિ અર્થિંગ વાર પહા 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 કશી તૂટલી આહે. आता समझा फॉल्ट कंडिशन मध्ये काय परिस्थिती होईल. एक तर या अर्थ वायर मध्ये जो फॉल्ट करंट आहे तो दोन्ही जाणार नाही, म्हणजे या टोकाला होल्टेज राहील. आणि कोणाचा या टोकाला हात लागला तर तो माणूस इलेक्ट्रिक होईल, जनावराचा स्पर्श आला जनावर इलेक्ट्रिक होईल. आणि जर करंट जास्त वेळ राहिला, व्होल्टेज जास्त वेळ राहिलं, तर मला वाटतं ही वायर कदाचित जर कॉन्टॅक्ट कमी असेल तर गरम होईल, ती आग लागायची शक्यता राहील. पहा म्हणजे इतकं बेफिकीर राहून कामं करणं बरोबर नाही. एवढं दुर्लक्ष काच करतात लोक समजत नाही. एवढं दुर्लक्ष लोक का करतात समजत नाही. कोणती वायर कुठून येते, कुठून जाते, काही कळा मिळणे, कशाच्या कशा वायरी होतात, कशाच्या कशा वायरी होतात, मनात येईल तसं, मनात येईल तसं या काम करण्याचं लक्ष कुठं असतं काय असतं माहीत नाही. नुसतं कुत्रं पाठीमागे लागल्यासारखं काम करतात. आठशे वर्ष करायचं मोकळं व्हायचं आणि आठशे वर्ष कामानंच या सगळ्या विविध क्षेत्राचा झिंगा लागून टाकला. आणि त्याचा परिणाम अपघात अपघात हा वीज आली वीज आली वीज आली. ह्या आठशे वर्ष काम करणाऱ्यांना आवराहो भाऊ आवराहो भाऊ आवराहो भाऊ. आणि आपलं जे कायदा इम्प्लिमेंटेशनचं खातं आहे, कुठं लक्ष आहे त्यांचं माहीत नाही. ह्या एवढ्या शिरियर गोष्टी असू नये. अहो, अगदी त्रिकाळाबाजी सत्य आहे. ज्याच्या हातात बंदुका त्यालाच लोक घाबरतात, बाकीच्याला कशाला घाबरतील. म्हणून या ठिकाणी आमच्यासारख्यांनी बोलण्यापेक्षा ऑथॉरिटीनं बोलणं महत्त्वाचं आहे, ऑथॉरिटीनं सांगणं महत्त्वाचं आहे. म्हणून माझी नम्र विनंती की प्रत्येक इन्स्टॉलेशन ॲज पर सीएजुकेशन 30 फिजिकल इन्स्पेक्शन झालंच पाहिजे. वीज कंपनीनं करावं का सरकारनं करावं तो त्यांच्या दोघांचा प्रश्न आहे, काय करायचं ते. पण असे मृत्यूचे सापळे ठेवू नये अस्तित्वामध्ये, ही माझी दोघांनाही नम्र विनंती. आणि सगळ्या कामगार बंधूंना एक हात पाय धरून नम्र विनंती, आपण जे काम करू त्या कामापासून कुणाला काही इजा पोचणार तर नाही ना, हा दुचार पक्का धरून कामं करत जावे. कारण एखाद्याला इजा झाली तर त्याच्या आत्मा फार तळतळत असतो आणि ती तळतळ फार महागात पडते कधी कधी. माझे रामदास खंडागळे, रिटायर्ड चीफ इंजिनियरिंग अँड नॅशनल सेफ्टी कमिशन मेंबर. काइंडली सबस्क्राईब किंवा यूट्यूब व्हिडिओ चॅनल पासून सेफ्टी रिलेटेड व्हिडिओ टू स्प्रेड सेफ्टी अवेअरनेस अमंग ऑल कन्सर्न्ड अँड ऑल कंट्रीज. थँक्यू.